श्री स्वामी समर्थ सध्या देव तुला सांगत आहे माझ्या प्रिय बाळा मी दुसऱ्यासारखा दुःख देणारा देव नाही तुझे शोधत आहे तुला ते मी देणारा देव आहे तुला ते या रात्रीत मिळेल देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे समजू नको शत्रू तुला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहोत चिंता सोड आणि हे मनातील इच्छा येत्या चोवीस तासात शंभर टक्के पूर्ण होईल तुझ्या सर्व वेदना आणि तुझ्या भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुझ्या समोर आला आहे तुझे आयुष्य बदलायला तीन मिनिटही ही पुरेसे आहे बघत रहा देवाची सर्वे वचने खरे होतील तू कितीही चुका केल्या तरी देव दयेने भरलेला आहे आता सामना करावा लागत नाही पण बाळा चिंता करू नको तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गावर आहे देव म्हणतो जी चिंता तुला आता त्रास देत आहे त्या चिंतेची आज शेवटची रात्र आहे तुझ्यावरील देव सुद्धा खूप प्रेम करत आहे देव तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनीय पूर्ण करेल आगामी शनिवार आणि रविवार दरम्यानचे तुमचे जीवन कायमचे बदलेल देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि पुढील तीन मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची आहेत माझ्या प्रिय मुला देव तुझ्यासाठी गोष्टी फिरवत आहे तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देईल तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करेल जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा कारण स्थिर मनाचा माझा प्रतिबिंब दिसतो तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खास दुःख तू आता देत आहे अडचणी या आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर तू विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तू आम्हाला मानत असशील तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब कर आणि बाजूला असलेलं घंटीचं बटन जरूर प्रेस कर परिस्थिती कल्पना असून काही न करता जास्त त्रासदायक असते डोक्यावर खूप सारे विचार चालू असतात पण समोर कुठलाच मार्ग दिसत नसतो एरवी सहज वाटणारे पॉझिटिव्ह थॉट पण समजायला अवघड जातात माहिती असतं की ही वेळ पण निघून जाईल पण त्यावेळी होणारा त्रास होणारी घुसमट थांबत नाही आणि कधी कधी सगळं गेलं तरी वेळच्या हवाली करता येत नाही आपल्या समोर आपलं कोणी पाण्यात घंटाळे खात असताना आपल्याला काळभरही राहू वाटत नाही स्वामी म्हणतात कळत असतं की इथं कुठे दुःख परमनंट नाही आहे पण ती मनाची होणारी घामलेली शब्द नाही सांगता येत एक क्षण असा येतो की डोळ्यातील अश्रूंनाही आपली दया यावी त्यांनाही थांबवण्यासाठी विनवणी करावी असं वाटतं पण सगळं काही व्यर्थ ठरत तेव्हा जाणीव होते जे होतं ते सर्व चांगल्यासाठी होत इतरांना समजावून सांगणं सोपं असतं स्वतःवर वेळ आल्यावर ते आपल्याला कधी वाईट नसत ब्रह्मांड नायक प्रत्येक सत्य असलेल्या गोष्टी मागे एक साक्षीदार आहे तो साक्षीदार म्हणजे परमेश्वर हक्काची माणसं निघून गेल्यावर आपल्याला खूप राहतात स्वामी म्हणतात आयुष्यातील प्रत्येक वर्णावर मी तुमच्या सोबत असेल तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहे हे समजायलाच भाग्य लागतं जीवनात कधी दुःख आले तरी आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला सांगा आयुष्य म्हटलं की संकट तर येणार आयुष्य म्हटलं तर अडचण तर राहणार पण त्या अडचणींचा सामना करून पुढे निघण्याची जिद्द आपल्यात हवी भी। उगाची भीतोच भय हे पळू दे अरे जवळी उभी आहे तुझी स्वामी शक्ती तुला कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जाचा नको घाबरू असे तू बाळ त्याचा यशस्वी होण्याचा प्रयत्न करणे हा खूप जास्त महत्वाचा असतो कारण प्रयत्नाशिवाय कोणीही यशस्वी झाले नाही स्वामी म्हणतात जो असे कारण सर्व सृष्टीसी अकारे जो लावी भक्तीसी भुलवी मनासी सी। असा अविनाशी स्वामी माझा विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी जाणीव ठेव शुद्ध मनासी कार्य व्यर्थ बरळतो कशासी असे भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस म्हणासी त्यात मार्ग दाखवत असणार मी घेऊ नकोस मी तर तुझ्या जा पाठीशीच आहे एक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे निश्तर् कर्म करावे मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये भिव नको मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात अडचणी आयुष्यात नवे मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ खूप अडचणी आहे जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती ही फक्त स्वामी तुमच्यामुळे येते तू तु कोणाला फसवू नको मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतीही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही प्राण गेले तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काही नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली अशा लोकांची कधी वाट विसरू नका जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी आहे ना तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव शुद्ध ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामाने अंतकरण शुद्ध बनते नामानेच मन अंतकरणात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीशी होते तर तरमन ही आपोआप जाते माणूस विचार करत असतो पण ते विचार चांगले असावे आणि त्याची दिशा चांगली असावी हे महत्वाचे थोर व्यक्तींचे विचार आपल्या जीवनात पडले तर त्याने जीवनाला एक नवीन ऊर्जा आणि मार्ग मिळायला मोकळा होतो स्वामीला सदैव सांगायचं असतं की आपल्याला काय हवं ते स्वामी सदैव आपली मदत करत असतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला तू या संदेशाला पूर्ण ऐक आम्ही तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू आज हा संदेश खूप जास्त तुझ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे एक नास्तिकला आस्तिक करू शकणारी अद्भुत शक्ती म्हणजे सद्गुरु होय श्री स्वामी समर्थ जर नशीब काही चांगले देणारे असेल तर सुरुवात कठीण गोष्टीने होत असते आणि नशीब काही अप्रतिम देणारे असेल तर सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते अडचणी या आयुष्यात नसून माणसाच्या मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी जीवनात आपोआप मार्ग निघेल एखाद्या आयुष्याची एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून एखाद्याला आपला आनंद मिळतो फक्त हे लक्षात ठेवा नियती फिरा आहे हा फिरतो तुमचा पाप आणि तुमचा पुण्य हिशोब तुमच्याकडूनच काढला जाईल जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला नेहमी आनंदी ठेवा जीवनात संकटे फक्त तुमच्यातील शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठी येत असतात जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहतात स्वामी समर्थ अशक्य ही शक्ती करतील स्वामी सत्य ही एक अशी श्रीमंती आहे जी एकदा खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येते पण असत्य हे एक अशा प्रकारचे कर्ज आहे त्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत कधी विसरू नका हिऱ्यामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशी कर्मामुळे माणसाची किंमत वाढते माणसाची किंमत वाढवायची असेल तर कर्म हे चांगले असावे लागतात जेव्हा आपणास कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करायचं असतं तेव्हा आपल्यासाठी कुठंतरी नेहमी चांगलं होत असत जेव्हा कोणासाठी चांगलं करतो तेव्हा आपल्यासाठीही चांगलं व्हायला सुरुवात होते जीवनात यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहण्याची हिंमत आपल्या मनात असली पाहिजे आपल्या आयुष्यात किती आनंद आहे याला महत्व नाही तर आपल्यामुळे कोण कोण आनंदी आहे व आपल्याला कोणामुळे आनंदी राहायचं आहे याला खूप जास्त महत्व आहे स्वामी म्हणतात मानवाने गरिबांना दान करावे म्हणजे स्वामी त्यांना धन देतील जो व्यक्ती दान करतो त्याला धन नक्की मिळत हा नियतीचा एक नियम आहे दान करा धन मिळेल एखाद्या पापातून जर मुक्ती बनवाय मिळवायची असेल तर ते पाप फेडण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे गोरगरीबांची मदत करणे सुखासाठी कोणापुढे हात पसरवू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखी होण्यापेक्षा हात चांगला निश्चित करा माझा हा निवांत क्षण नसून कर्मावर तुझ्या नजर ठेवून आहे मी वर्तमानात असताना नामात राहतू सर्व निसर्थ कर्म रोप लाव कोणाच्या आशेचा मदतीवर अवलंबून नको कारण रोपावर येणाऱ्या फळावर अधिक, अधिक हक्क फक्त तुझाच असेल स्वामी म्हणतात कोणाला आपले करायचे तर मनापासून कराना कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखातून कराना मनाने नाही पण ज्या दिवशी एखाद्या व्यक्ती संघ आपली भांडण किंवा तंटा होईल त्या दिवशी काही काळांतर त्या व्यक्तीला माफ करा ना लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीला शब्दाने बोला मनाने तोडू नका आचार विचार घराची आखणी आहे प्रेम घराचा पाया आहे थोर माणसे घराच्या भिंती आहेत तर सुख हे घराचे छत जीवाला घराचे कळस तर माणूस की तिजोरी आपनास प्रेम ही धन दौलत आहे तर नामस्मरण इथला आत्मा आहे नाशवंत देह उद्या नाहीसा होईल काय कमवले आणि काय जमवले कधीतरी माती मोल होईल दोन शब्द घे मुखी प्रेमाचे जग जिंक मग होशील तू इतर सुखी एक भास एक निवास नित्य स्वामी दिसावा स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी वसावा उदास असतील तर माझे नाव घे दुःखी ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नशील तर बाळा अक्कलकोट ची धाव घे स्वामी महंतात चिंता तुला त्रास देत असेल भीती तुला सतावत असेल कुणी नसेल तुझ्या संगी, साथी घाबरू नको पळ नको काढू वागू नको जास्त वाईट मी आहे सदैव सोबत काळजी करण्याची गरज तुला नाही माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर कोणीही तुझे काही बिघडवू शकणार नाही नित्य माझे स्मरण कर निस्वार्थ कर्म हा एक धर्म मनाचा पसारा कर्म करता करता नाम घेत जा मग पुरते मग असं काहीही नाही दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून घेण्यात शान नाही तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात खरं समाधान आहे ही नियती आहे ही हिसकावून खाणारी सुखी होत नाही आणि वाटून खाणारी कधी दुःखी होत नाही मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळाले आणि ज्यांना नाही कळाले त्यांना मला आपहून गमावले अतिउच्च शिखरावर जरूर पोहोचावे पण जगाने तुम्हाला पाहावे म्हणून नाही तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून स्वामी सांगतात माझे निष्पाप भक्त आणि भिन्न नाही म्हणून अक्कलकोट माझ्या भक्तांचे हृदय आणि हृदय माझे श्वासधाम माझे सच्चे भक्त कधीही कोणाला दुखावत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की समोरही स्वामीच आहेत आणि ते सदैव आपले आहेत आपण त्यांना दुखवू नाही जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझा निसम्य प्रेम करतो खऱ्या अर्थाने मी त्याच्या मागे नेहमी असतो माणूस असू दे प्राणी असू दे समानतेचा भान एवढं लक्षात ठेव स्वामी आहे हे ठेव तू जान हे समर्थ माझ्या जीवनाचा चालक मालक पालक तू आहे माझ्या जीवनात कितीही समस्या येऊ दे वा संकट येऊ दे आता आम्हाला परवा नाही कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठान आहे आणि जिथे अधिष्ठान तिथे समस्याच नाही आणि समस्या आली तर समस्येच उत्तर निश्चित आहे कारण तू स्वतः एक उत्तर आहे तू फक्त समाधान आहे तू आनंद आहे तू परचैतन्य असेल आम्हाला मार्गदर्शन कर आम्हाला प्रेरणा दे कारण तू सोडू नको आम्हाला कोणीही तुझी साथ कधी सोडणार नाही स्वामींना जेव्हा आपण तळमळीने प्रार्थना करतो त्या क्षणी आपल्यासाठी तेव्हा स्वामी प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजन मास्टर प्लॅन नुसार ब्रह्मांडाला कामाला लावतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तत दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही मी सदैव तुमची साथ देत आहे आता या संदेशाला तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून बघा मी तुमची सर्वात मोठी इच्छा याच्या काही काळात पूर्ण करणार आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला उगाची भीतोयच भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घाबरतू असे बाळ त्यांचा यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे जो असे कारण सर्वसृष्टीशी अकारेजो लावी भक्तीशी भूलवी मनाच्या दंब युक्तीशी असा अविनाशी स्वामी माझा विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी जाणीव ठेव शुद्ध मनासी कार्य व्यर्थ बरतो कशाशी असे भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहे मनासी त्या तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नश्वर स्वरूप जाणणे निष्कर्म करावे मोठी अधिकार संपत्ती यांचा चिरखाल भरवसा मानू नये कारण ते आज आहे तर उद्या नाही भिवू नकोस मी सदैव तुझी मदतीस तयार आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामी तुमच्यामुळे येते तू तु कोणाला फसवू नको मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक कधी होऊ देणार नाही कोणत्या सकारात्मक विचारांना कोणते विष मारू शकत नाही आणि कोणत्या नकारात्मक विचारांना कोणतेच औषध वाचवू शकत नाही प्राण गेले तरीही तू दुसऱ्याच्या जीवनाची कधी हिंसा करू नको ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काही नाही वाईट वेज साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली आणि आपली चांगली वेळ आणली त्यांचे मोल कधी विसरू नका जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतोच कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी आहे ना तुझ्या पाठीशी शुद्ध अंतकरण ठेवून नाम घे भगवंताच्या कृपेने अनुभव येईल नामाने अंतकरण शुद्ध बनते जो व्यक्ती नामस्मरण करतो त्याच्या जीवनात चमत्कार घडायला वेळ लागत नाही नामाने मनातील प्रत्येक विचार स्वच्छ होतात गरीबाला केलेले दान श्री सद्गुरु स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही दोन्ही गोष्टी मदी फायदा आपलाच आहे जीवनाच्या बँकेत पुण्याचं बॅलेन्स पुरेसा असेल तर आपल्या सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतात स्वामी सांगतात आयुष्यात अडचणी आहेत खूप पण त्यांना घाबरू नका आणि आपले प्रयत्न सतत करत ठेवा जो व्यक्ती आयुष्यात प्रयत्नशील असतो तोच पुढे जातो जो व्यक्ती प्रयत्न करण्यास घाबरतो किंवा आयुष्यात सतत नवीन गोष्टी करायला घाबरतो तो असाच मागे राहून जातो विश्वास ठेवा जर तुम्ही प्रयत्न करून पुढे जाल तरच जा आयुष्यात पुढे जाल नाहीतर मागे राहून जाल आयुष्यात पुढे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सतत प्रयत्नशील असणे प्रयत्न करा कारण प्रयत्नाशिवाय कुणालाही यश नाही मिळाले आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये रागावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच मिटवून टाकावं नाही जमलं तर तो विषय तात्पुरवा किंवा नाही जमलं तर तो विषय काही काळांतराने थांबवावा कायमच वगळून बोलणं कधीही चालू ठेवावं लक्षात ठेवा पण रुसवा किंवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये ही वादावादी दिवस झाली असेल तशी निपटणी बरे असते झोपताना रागास झोपू नये कुठलाच ठाऊक मनात दुसरा विचार आणू नये सकाळी उठले की नाही हे गोष्टीचा भरोसा तुम्हाला तुमचा सुद्धा नाही ज्या देवावरने आपल्याला सुख दिले तर ते सुखाचा अनुभव घ्यायचा एखाद्यावर राग काढून ते पूर्णपणे दुःख करायचे नाही लोक म्हणतात वेळीच माघार घेतली तर नातं टिकत तडजोड केली तर नातं टिकत कमीपणा घेतला तर नातं टिकत पण एकदा माघार घेतली की वारंवार घ्या अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते तडजोड ही एकतर्फी होते आणि अशीच करत राहावी लागते अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मानवरून बोलणं हा गुन्हा ठरावा थोडक्यात माझे माघार घेणं तडजोड करणं कमीपणा घेणं हे सगळ्या समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करतो आणि अशा वेळी ताणलेलं नातं तुटतं शेवटी मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा प्रश्न हात शेवटी उरतो कोणत्या नात्याला पुढे जपायचं व कोणत्या नात्याला इथंच थांबवायचं याची माणसाला अक्कल असते त्या माणसाचे मानसिक त्रासाची जळ येण्याची लावायली लाव ना लागत नसते काही नाते सुख देतात तर काही नाते दुःख देतात या दुःख देणाऱ्या नात्याला पुढे न्यायचं नात्यातून सुख मिळते याच खोट्या आशेवर जपत राहिलं की त्रासातून नक्की आपल्याला सुरुवात मिळते वारंवार नात्यामुळे आपल्याला अपेक्षा भंग झाला की जगाने आपल्याला वेडे म्हटले तरी चालेल पण आपले नाते हे तुटण्यास वेळ लागत नाही विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीशी बोलणं बंद करून देणे व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्व देणे कायमचक बंद करणे ही त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असेल जर त्या अशा व्यक्तीला जाब विचारला तर ती व्यक्ती शब्दाच्या जगात गुंतवून स्वतः बाहेर पडेल व पुन्हा तुम्हाला संधी मिळावी असा विश्वासघात करेल त्यामुळे पहिले तर अशा व्यक्तीच्या संपर्कात कधी राहायचं नाही व अशी व्यक्ती जर नात्यातील असेल तर अशा व्यक्तीला आपल्या सानिध्यातून कायम दूर ठेवा स्वामी म्हणतात आयुष्यात अडचणी तुझ्या बऱ्याच आहेत पण काळजी करू नको कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आपल्यासमोर छोटी छोटी संकटे येतात कुणाचा ना कुणाचा आधार मिळतो आपण सावरतो आपण सावरतो तरी मनावर उमटायचे ते आपले कायम राहतात तेव्हा तरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोहोचण्याची वेळ येते स्फोट झाल्यानंतर समजत फक्त आपल्याला आश्चर्य व्यक्त करावा लागतो अडचणी तर आयुष्यात नाही आपल्या गोष्टीत असतात स्वामी सांगतात माणसं जोडणं म्हणजे काय माणसा जोडणं म्हणजे समोरच्याला आहे तसं स्वीकारणं होय आपल्या अपेक्षा आपली मतं न लादणं माणसा जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकण्याची कला होय फुकटचा वाद आणि टोकाची टिकणं माणसं जोडणं म्हणजे माणसं शिकणे नसत समोरच्याला अधिक महत्व हे स्वतः देणे असते स्वामी सांगतात माणसाला जन्माला घालण्याप्रमाणे त्याला छळावं अशीच काही नियतीची इच्छा नसते ती प्रत्येकाला काही ना काही देते बाकीचा आपण मिळवायचं असतं दिवसाचे अकरा ते दहा दिवस आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला अवघड जात असतात स्वामी सांगतात तुझ्या आयुष्यातील अडचणींमध्ये साथ फक्त मी देणार आहे त्यामुळे तू माझे नामस्मरण कर फायद्यात राहशील आपण कुणाच्या तरी नात्यात आहोत पण कुणीतरी सर्वस्व आहोत आपण कुणाशी तरी बांधिले आहोत याची जाणीव ज्यांना असते नात्यातील जिवाळा त्यांचा कधी कमी होत नाही मुहात असणारी माणसं एका नात्यातून दुसऱ्या नात्यात जातात प्रेम असणारी माणसं एका नात्यातून रोज नव्या नात्यात आणि प्रेमात पडतात नात्याने रोज नव्या प्रेमाना जन्म होत असतो ती कधी बाहेर येत नाहीत आणि त्या व्यक्तीशी प्रेमात राहतात स्वामी सांगतात कुणासाठी कितीही काहीही करा उपयोग काहीही नाही शेवटी बिंदास्त जगायचं कुणाचे वाईट करायचे नाही कुणाचे वाईट चिंतायचे ची नाही कुणाचे मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचे काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कुणासाठी वाईट वाटून घ्यायचे नाही लोकांचे विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवलं की तोंड पलटून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारण कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्याच्यासाठी तुम्ही तुमचा संबंध सोडता पण तो आयुष्यात तुम्हाला नेहमी त्रास देतो आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण कुणीही कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू आपण त्यांना आपल्याविषयी इतरांविषयी चांगले बोलायचे आणि चांगले वागायचे बोलण्यात स्मार्टपणा असेल तर आयुष्यात जगण्यास स्मार्टपणा येतो स्वामी म्हणतात तुझ्या जर माझ्यावरती विश्वास असेल तर तुला काळजी करण्याची गरज नाही दुर्लक्ष करायला शिक लहानपणापासून तुझ्या मनात एक गोष्ट असते की प्रत्येक व्यक्ती तुला मान द्यावं पण तसं कधी होत नाही आणि होईल अशी अपेक्षाही ठेवायची नाही नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा स्वामी सांगतात वाचलेल्या विचारांनी स्वतःचे अनुभव जोडायचे असतात म्हणजे ते साहित्य स्वतः पुरत चिरंजीवी होते करमणूक करून घेताना स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक मिळत नाही साहित्य हे निव्वळ चुन्यासारखं असतं त्यात आपल्या विचारांना काट टाकल्याशिवाय आपल्याला त्यात यश मिळत नाही स्वामी सांगतात आयुष्यात अनंत अडचणी आहेत पण तू घाबरू नको वेळ आली तर तुला सांगीन आयुष्य कसं जगायचं असतं एका एका शब्दातून वाक्य कसं बनवायचं असतं वेळ आली तर तुला सांगीन मन कसं जिंकायचं असतं निवडी सांगायचं कसं असतं मन कसं गुंतवायचं असतं वेळाला तरी तुला सांगीन स्पर्श कसा करायचा असतो नाजूक उमकलेल्या ओठांवरून कसं हळूवार आपल्याला बोलायचं असतं दुःख कसं झिजवायचं असतं आश्रूंचा नवीन संसार करून सुखाचा आनंद कसा करायचा असतो वेळ आली तर तुला सांगीन प्रेम कसं करायचं असतं लक्षात ठेवा आयुष्यात अडचणी या प्रत्येकाला येतात पण त्यातून सामना जो करून पुढे निघतो तोच पुढे जातो पैसा अरे हे तू पैसा हे कैसा, माणसं जोडतोस माणसं तोडतोस शेणात होत्याचं नव्हतं करतो तुला मिळण्यासाठी राब राब राबायचं उभं आयुष्य खस्ता खाऊन जगायचं तू असताना कुणीही ओळख दाखवलं नाही तर तू असल्यावर सर्व काही आपल्याला मान देतात स्वामी म्हणतात आयुष्य म्हणजे काय सांभाळून घे आयुष्याच्या वाटेवर तू चुकत असताना चालता चालता पडताना सांभाळून घे गच्चे दाढलेल्या गर्दीत हरवशील एकटे पडशील पण तू काळजी करू नको मी सदैव तुझ्या सोबत आहे पाय घसरला तेव्हा सावरायला कोणी नव्हते धाय मुकून रडले तेव्हा आवरायला कोणी नव्हते एकटे होते तेव्हा मी एकटेच होते आणि आता सुद्धा मी एकटेपणातच आहे खूप फरक आहे तेव्हा एकटेपणा होता आताच आहे स्वामी म्हणतात आयुष्यात अडचणी या प्रत्येकाला येतात शेवटी संस्कृती म्हणजे आपल्या बाजारची भाकरी आहे बांधायची भाकरी आणि गणपती बाप्पा मोर्या म्हणून सुरुवात करायची लक्षात ठेवा आपण काय करतो ते चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असता अवतीभोवती पाहात हळूच चहा घुटका घेता तुमच्या लक्षात येते अरे साखरच घ्यायला विसरलो की पुन्हा काय जाऊन साखर घ्यायचा कंटाळा आलेली तुम्ही जागेवर बसताय काय नाही चहा संपला आणि नर्जेत पडलं की त्यात साखर नाही तर आपण उठून साखर घेण्यासाठी जातो प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने समोर जाण्याची एक कला असते ती कला तुमच्यात आहे या गोष्टीवर विश्वास ठेवा मृत्यूचा तपसाल बसला होता असाच एकदा अचानक समोर आला यम आता तर चल माझ्यासोबत देऊ लागला मला दम हळूहळू त्याला म्हटलो असा अचानक आलाच तरी कसा माझी लेकरं उघड्यावर पडतील वेळ तरी दे मला जरासा ऐकून माझं बोलणं यम खदाखदा हसला तुझ्या विना कोणाचंही काहीही अडत नाही चल मी दाखवतो तुला नको नको म्हणत असताना त्याने प्राण माझा घेतला त्याचा तिथेच आपला मृत्यू झाला तमाशा मृत्यूचा पाहत होतो सारे नातेवाईक जमा झाले त्यातले खूप दुश्मन पण होते खूप चांगले माणसं होते माझ्या नावाने गळा काढत होते माझ्या मुलांची अवस्था बघून मला खूप गलबल होत होतं काही होईना माझ्या विना उगाच असं वाटून राहिलं माझ्या जाण्यानंतर लगेच संपत्तीच्या वाटण्या झाल्या वादविवादाच्या गोष्टी हमरीन तो वरून गेला लाडाची लेख समजत होते ती आईची दागिने घेऊन बसली आता कशाला लागणार तुला हिशासाठी अडून बसली सगळ्यात वागणं बघून जीव माझा तुटला खर तर दुःख बायकोला तसा माझा भ्रम होता शिरून तिच्या मनात मी ऐकलं तिच्या मनातलं याच करून थकले आता जर कुठे निवांत म्हटलं तर लवकर घेऊन चल इथून मला नरकात राहत होतो अजून आता तरी स्वर्गात नेलं मला स्वामी म्हणतात आयुष्यात अडचणी आहेत त्या अडचणींना घाबरू नका प्रयत्न करा प्रयत्नानंतर अडचणीही दूर होतील विश्वास ठेवा तुम्ही सर्व काही करू शकता घरी कोणी नाही हे म्हणण्यापेक्षा घरी मी आहे आणि मी स्वामींच्या घरात राहत आहे हे म्हणा थंडीचे दिवस जरा जास्त रेंगाळलेली आहे शितीचा पलीकडचा सूर्यनारायण उगवावे की न उगवावे असा विचार करतो भल्या पहाटे उठून खूप झडणारे पक्षी घरट्यामधून निवांत पडले आहेत पक्ष्यांची गाणे त्यांना जवळ बसलेली आहे स्वामी म्हणतात ही दिवसाची सुरुवात होते तेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात चांगली करायची असते प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतोच आपल्याला आवडतो ना की नाही आवडत सुरू होत ती आतही ठरलेला असतो पण लक्षात घ्यायचं इतका वेळ का लागला प्रत्येक प्रवासी सुरुवात पाठीवर एक ओझच घेऊन करत एक नवा शोध नवी माणसे नवीन आते गुंतवण्यात गुंतवणूक होत आयुष्याचा प्रत्येक दिवसाची सुरुवात अशाच प्रकारे करायला हवी आदर्श जीवन जगण्यासाठी चुका झाल्या तर मान्य करा समोरच्या मनात मत घ्या चांगल्या कामाची स्तुती करा आभार मानायला विसरू नका मी ऐवजी आपण या शब्दाचा प्रयोग करा सतत हस्तमुखी राहा दुसऱ्याचे चांगले जून ओळखा कुणाच्याही व्या अंगावर किंवा अंग त्याच्या वागण्यावर हसू नका स्वतःची कुवता ताकद ओळखा टीका तक्रार व भातकार यात बोध करा लोकांच्या खांद्यावर स्वतःचे मत ठेवा आयुष्यातील अडचणीतून स्वतःला दूर करा स्वामी सांगतात प्रत्येक अडचणीतून बाहेर काढा दोन प्रकारची लोक असतात एक जे दुसऱ्याला दुःख देऊन आनंदी होतात आणि दोन जे स्वतःच्या दुःखात दुसऱ्याचे सुख सुद्धा सुख ओळखतात आयुष्यात अडचणी येतील तिथे घाबरू थी नका जिथे आपली किंमत नाही तिथे जाऊ नका मृत्यू हे आपल्याला असतो मृत्यू हा कायम सत्य आहे लक्षात ठेवा मृत्यू कोणीही बदलू शकत नाही शेवटी कोणी नसतं श्रीरामासारखा पती असूनही सीता हरण्याच्या वेळेस कोणी नव्हतं द्रौपदीचे पाच रक्षक असूनही वस्त्र हरण्याच्या वेळेस तिथे कोणी नव्हतं राजा दसराजाला चार पुत्र असूनही अंत समयाला कोणी नव्हतं लंकाधीश रावण जवळ सर्व काही होतं मरताना जवळ कोणी नव्हतं भगवान कृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा सर्व सवळ दूर होते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते पण चक्रव्यातून काढणारा कोणी नव्हतं या जगात आपलं कोणी नाही आपले कर्म चांगले ठेवा त्याचे फळ हे आपल्याला वाईट वेळेत मिळत आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा सत्य आहे आयुष्यात मृत्यू हा प्रत्येकाचा अटळ असतो हे एक खरंच सत्य आहे कुणाला पटत तर कुणी याला टाळण्याचा प्रयत्न करत हे आपलं घर संपूर्ण घर हे आपलं देवघर निराळ देवघर आहे आणि आपण दोघं इथले पुजारी आहोत तू इथे विचारशील पूजा कशाची करायची ती मी सांगेन गृह धर्माची तू विचारशील पूजेसाठी साहित्य ते मी सांगेल पंचेंद्रिय तू मग हे विचारशील नैवेद्य कोणता मी सांगेल प्रामाणिक कष्ट हा नैवेद्य मग प्रश्न येईल आरतीचा कोणाला सांगेल मी सांगेल या घरात राहणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व माणसाची प्रेमाने व जीवाने बोलणे ही आरती शेवटचा प्रश्न येईल प्रसादाचे सेवन मी सांगेन पंचेंद्रिय आणि अवयव प्रामाणिकपणे राबले असतील तर त्यांच्या आख्यातील प्रत्येक गोष्ट हा प्रसादच आहे आता यात भक्ती मार्ग कुठला नसतो तर तेही जाणून घ्या स्वामी म्हणतात घडी मोडणे पूर्वी नवी साडी घेतली बायका कोणाला तरी घडी मोडायला द्यायच्या किती प्रेमळ रिवाज होताना आता सारखी वारंवार साड्या खरेदी करायची नसतात तेव्हा वर्षाला एकदा एक ते एक एक दोन साड्याच घ्यायच्या असतात असं होत त्यात साड्या नव्या असल्या तर एखाद्या शेजाऱ्यांकून किंवा घडी मोडण्याचे द्यायचे मग मोठच असावं असं लागतं मन मोठं असणं गरजेचं नाही नात्याआधी येतील एखाद्या गरीब बाई एखादी घडी चालायची त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती ही प्रथा पहिले चालू करायचा आता ती बदललेली आहे आर्थिक कष्ट स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी करावे लागतात स्वतःच्या पायावर जो व्यक्ती उभा राहतो तो आयुष्यात कधीही अडचणीत येत नाही आयुष्यात तीन गोष्टी महत्वाच्या असतात एक आपण काय करतो ते कर्म दोन आपण कसे आहोत ते आणि तीन म्हणजे आपला स्वभाव हा चांगला आहे की नाही आपला स्वभाव जर प्रेमळ नसेल तर याने अडचणी आपल्यालाच येतात समजदार व्यक्ती कधी गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधी समजदार होत नाही कुणाला न दुखवता जगणे आयुष्यात पुढे नेण्याचा सर्वोत्तम उपाय आहे स्वामी सांगतात आयुष्यात पुढे जायचं सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे न थकता प्रयत्न करणे होय जेव्हा एखाद्या अनुरूपती म्हणजे तुमची व्यक्ती एखादी निंदा करत असेल तेव्हा घाबरू नका किंवा त्या व्यक्तीला वाईट साईड बोलू नका चांगले कर्म करता येईल वाईट विचार त्यागता येईल फक्त याच गोष्टीकडे लक्ष द्या स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी मी काही क्षणात दूर करेल तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव नियमित न चुकता श्री स्वामी समर्थांच्या गुरुचरित्र चौदावा अध्याय वाचल्यास अनंत संकटे हे चमत्कारिकरित्या टळताने दिसतील बसता उठता चालता बोलता मुखी असावे स्वामींचे नाव स्वामी सदैव देतील आपली साथ श्री स्वामी समर्थांवरती ज्याचा विश्वास आहे तो कधीही मागे येऊ शकत नाही जो जीवनभर नियत भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्याचे देवत आहे त्याच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज परोपकारी पद्धतीने मार्ग दाखवतात लक्षात ठेव जे टाळणे अशक्य आहे ते शक्य सहायला देव देतो निर्धार दे करायला माझ काय अशक्य आहे देव सदैव साथ देतो ओळखतो आवाज ओळखती खून आपल्या भक्तीसाठी फिरत आहे तो अजून त्याला उमग नव्हता त्याला अंत नाही तो त्रैलोक्याचा स्वामी नसून संत नाही लक्षात ठेवा स्वामी हे आपले सदैव मदत करण्यासाठी तत्पर असतात देव चुकला वाटतो जन्म हा थोड्या चुकल्यासारखा वाटतो गणागनात देव आहे कणाकणात देव आहे प्रतिष्ठा म्हणजे एक भाकडं होत कधी योग्यता नसताना मिळतं आणि चुक नसताना निघून जात म्हणून नुसतं मिरवू नका जो व्यक्ती कायम दुःख रडत असतो दुःखाने आयुष्यात अडकलेला असतो असा व्यक्ती कधीही मागेच असतो मृत्यू कधी कसा येईल कोणी सांगू शकत नाही म्हणून जे मिळाले ते आयुष्य भरून जगणं हे खरंच खूप यशाचे मार्ग आहे स्वामी सांगतात माझ्याप्रमाणे प्राण तुला देव श्वास घ्यायला देतोय तू काळजी करू नको स्वामी मार्गात येण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याही लागते स्वामी खूप भाग्यवान आम्ही खूप भाग्यवान आहोत हे सदैव समजा कारण स्वामींची इच्छा असते की आपण त्यांची भक्ती करावं वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात पण एक तो समर्थ आहे जो आपल्या सोबत असतो विना स्वामी माझा कोण आहे श्वास माझा ध्यास माझा अपेक्षाही नाही कोणती वावी चरण पूर्जा जिथे आमची थी, तिथे भक्ती असावी तुझी वाईट वेळ आल्यानंतर स्वामींची सेवा करण्यापेक्षा वाईट वेळ येऊच नये म्हणून आधीपासून स्वामींची सेवा करणे हे खूप महत्वाचे आहे शोधणार असेल तर काळजी करणारा शोध कारण तुला वापर करणारे तुला शोधत तुझ्या पाशी येतील काळजी करू नको मी तर सदैव तुझ्या पाशीच आहे तुझ्या जीवनात जिथे गुंतवा तिथे तुझ्या आयुष्यात साथ देणार मी माझ्या प्रिय बाळा तुला आता काळजी करण्याची गरज नाहीये समतोल मनासारखा कोणताही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयासारखा कोणताही पुण्य नाही जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप फरक आहे कमंड अहंकार त्या ठिकाणी नम्रता असणार नाही नम्रता त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीचा एकाग्रतेपणा राहणार नाही स्वामी म्हणतात शब्द शुद्ध एक प्रकारचे भोजन असते कोणत्या वेळी शब्द वाढायचे हे ज्याला समजते त्याप्रमाणे चांगलं स्वयंपाक या जगात कुणी नाही शब्दाची सुद्धा आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतः चाकून बघा आणि जर ती चांगली वाटली तर दुसऱ्यांनाही द्या स्वामी म्हणतात आयुष्यात अडचणी बऱ्याच येतील परमात्म्या कधी कुणाचे भाग्य लिहित नाही आयुष्याचे प्रत्येक वर्णावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्म चांगले ठेवा बोलताना शब्दामधून धार नाही तर आधार असला पाहिजे शब्दाचे धार मनाला कापतात आणि आधार मने जिंकतात जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवतो स्वामींचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात कधी अडचण येत नाही जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला या जगात यशस्वी होण्यासाठी कोणीही थांबू न शकत नाही जे गेलं ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्याच विश्वास ठेवा अशक्यही शक्य करतील स्वामी देव कुणाचे कधी वाईट करत नाही पण देव देव दुसऱ्या देवात खोड असते जो दुसऱ्याचे वाईट करतो त्याला कधी तो सोडत नाही देव आपली प्रत्येक संकटात साथ देतो दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधी सुखी होऊ शकत नाही हे म्हणा कितीही संकटे आले तरी खचू नको विश्वास ठेव हो चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे आपल्या पाठीशी आहे आणि यांच्या शक्तीचा निर्णय लावणे म्हणजे अशक्यच आहे माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो परंतु माणूस की ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते ते परमेश्वराचे वास्तव्य असते साथ सोपत जावं दिलखुश हसावं न लाजता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं तिथंच सोडावं काळजी न करता प्रयत्न करा दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेले दोन हात यापेक्षा अधिक उपयोग आहे लिहू नको मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मातीत पडलेली साखर मुंगी खाऊ शकते हात तिथे सामर्थ्य नसत म्हणून लहान लोकांना कधी कमी समजायचं नसतं लहानांना कमी समजण्याऐवजी स्वतः त्यांना आपला मान दिला पाहिजे आणि ते सुद्धा आपला मान देतील हे नक्की जीवनात तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुमचा चांगुलपणा कधी सोडू नका कारण चुलीत निघणारा धूर एखाद्या भीतीला काळे करू शकतो पण आकाशाले काळे करण्याचे सामर्थ्य तर त्यात नसते आयुष्यात सर्वात मोठे यश म्हणजे आपल्यामुळे आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर असणारं समाधान आणि हास्य होय